स्वाभिमानी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन सुरू केले. नागपूर बाजार समितीचे निवडून आलेले कोणतेही संचालक आंदोलनात सहभागी झाले नव्हते. भारत हा कृषी प्रधान देश असून जगाचा पोशिंदा शेतकरी असताना आज शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ही बाब दुर्दैवाची आहे. देशभरात शेतकऱ्यांच्या सुमारे 132 संघटनांनी एकत्र येऊन 1 जून पासून शेतमाल विक्रीवर बहिष्कार टाकून शेतकरी संप पुकारला आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला बाजार समिती समोर रस्ता रोको करण्यात आला. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दीपक पगार यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला बाजार समिती समोर रस्ता रोको करण्यात आला. या प्रसंगी पगार यांनी आपल्या भाषणातून सत्ताधारी भाजप सरकार हे शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळत असून खोट्या घोषणा देऊन जनतेची फसवणूक केली जात असून येत्या 2 दिवसात जर शासनाकडून ठोस निर्णय न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा पगार यांनी दिला आहे. या प्रसंगी प्रहार संघटनेचे नानाभाऊ सावंत, शिवसेनेचे संभाजी सावंत, राकोचे शशिकांत कोर, सम्राट काकडे, नितीन काकडे, बीएस भांबरे, शेतकरी संघटनेचे प्रवीण अहिरे, पंढरीनाथ अहिरे, समीर सावंत, भिका धोंडगे यांनी तीव्र शब्दात शासनाचा निषेध केला. या रस्ता रोकोत भाजपा वगळता सर्वच पक्षाच्या नेत्यांनी शेतकरी संपास पाठिंबा दिला आहे. यात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने घोषणा देऊन संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, दुधाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे, पंचनामे झाल्यावर तात्काळ नुकसान भरपाई झाली पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे, चालू महिन्यात खरीप हंगामात पीक कर्ज मिळाले पाहिजे, बँकांनी बिनव्याजी कर्ज पुरवठा करावा असा मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार दीपक धिवरे, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक विजय गावित, मंडळ अधिकारी सीपी आहिरे यांच्याकडे देण्यात आले. रास्ता रोको सुरू होण्यापूर्वीच मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा व दंगा नियंत्रण पथक नागपूर शहरात दाखल झाले होते. रास्ता रोकोमुळे सुमारे 2 तास मालेगाव ताहराबाद रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आय न्यूज साठी विनोद पाटील, नागपूर.